माझं कास्टिंग म्हणजे पुन्हा पार्वतीबाई ही भूमिका मला करायला मिळाली. कलर्स मराठीवरच स्वामिनीमध्ये मी पार्वतीबाईच केलं होतं, त्यामुळे त्या नावाशी एक मुळात कनेक्ट होता. आणि प्रत्येक ॲक्टरला एक अंदाज असतो की ही भूमिका मी छान करू शकते किंवा हा माझा कम्फर्ट झोन आहे. तसा ह्या प्रकारच्या ज्या भूमिका आहेत, मातृत्वाची भावना असेल, सगळ्यांचं छान होऊ दे ही प्रवृत्ती असेल, तर तो माझा कम्फर्ट झोन आहे. आणि ते सगळं ह्या पात्रात मला दिसलं आणि म्हणूनच हे पात्र करायचं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे माझं कास्टिंग या मालिकेसाठी झालं. माझं म्हणायचं तर मला आमच्या मालिकेचे दिग्दर्शक रघुनंदन बर्वे त्यांच्यासोबत मी कलर्स मराठीवरचीच तू माझा सांगा ती ही मालिका केली होती, ज्यात मी विठ्ठलाच्या भूमिकेत होतो. आणि त्याने मला फोन केला की अतुल असं असं आहे आणि ही भूमिका तू करावीस असं मला वाटतं. तर मला काही माझा काही विश्वास बसेना की मी ही भूमिका कशी करू शकतो, कारण मी त्या भूमिकेला साजेसा आहे असं मला स्वतःला वाटत नव्हतं. पण त्याला फार त्याचा फार ठाम विश्वास होता की नाही अतुल तूच करणार ही भूमिका, ही खूप छान करशील तू मला खात्री आहे. म्हटलं बरं ठीक आहे. मग माझं ऑडिशन त्याने मागवून घेतलं की एक मला फक्त एवढं जरा पाठव म्हणून पाठवलं आणि मला पूर्ण खात्री होती की नाही होणार माझं ऑडिशन माझं कास्टिंग वगैरे काही होणार नाही, कारण मी या भूमिकेला नाही साजेसा, कारण त्यावेळी दाढी वगैरे पण होती, त्या दाढीमध्ये मी ऑडिशन दिलं होतं. तर फायनली मला दुसऱ्या दिवशी फोन आला की अतुल आपण करतोय म्हणून आणि ही भूमिका तूच करतोयस, आणि माझ्यासाठी शॉक होता, कारण मला नव्हतं वाटलं की या भूमिकेसाठी मी योग्य आहे. पण फायनली जेव्हा मला स्क्रिप्ट वाचायला मिळालं आणि ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप चॅलेंजिंग भूमिका आहे आणि ही जर आपल्याला मिळाली नसते तर खूप मोठं काहीतरी आपण गमावून बसलो असतो आणि त्याचा कदाचित आपल्याला पश्चाताप झाला असता की अरे हे आपल्याला मिळालं असतं तर बरं झालं असतं. सो अशा पद्धतीने ही भूमिका मला मिळाली आणि याची प्रोसेस खूप छान आहे. आम्ही रीडिंग आमच्या सुरुवातीला खूप जबाबदारी आहे या भूमिकेची किंवा जबाबदारीचं काम आहे, तर त्यामुळे आमच्या रीडिंग्स होणं किंवा एकमेकांशी ट्युनिंग होणं खूप गरजेचं होतं. त्या हिशोबाने आमचं रीडिंग झालं 2-3 आणि त्यानंतर आम्ही ते सेटवर आल्यानंतर मुळात उमाच आणि माझं बॉन्डिंग आम्ही दोघं एकत्रच येताना आलो मुंबईहून इथे नाशिकला, तर त्या प्रवासातच आमचं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. त्यामुळे इथे आल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सीन केला तर ते बॉन्डिंग त्या सीनमध्येच दिसायला लागलं. इवन आरुष त्या दिवशी आम्हाला भेटला, दुसऱ्या दिवशी आरुष तर आल्याच आमच्याबरोबर त्याचं म्हणजे आम्ही तरी एकत्र आलो होतो पण आरुष सेटवर भेटला आणि तिथेच आमचं तिघांचं जे काही बॉन्डिंग कनेक्शन झालं. त्यामुळे सीन करताना जी एक एनर्जी सुरुवात म्हणतात ना की नाटकाच्या वेळेला सुरुवातीला जी तुमची एनर्जी लागते तीच एनर्जी शेवटपर्यंत नाटकाला ड्राईव्ह करते, त्या हिशोबाने या मालिकेला आमची सुरुवातीला पहिल्या सीनला जी एनर्जी आम्हाला मिळाली की जी ऊर्जा मिळाली ती अख्ख्या आता पूर्ण मालिकाभर तुम्हाला ती दिसणार आहे. मी जसं सांगते की विचार बुद्धी याच्या पलीकडे जाऊन ही भूमिका करण्यासारखी आहे, कारण मनात प्रचंड भक्ती पाहिजे तर तुम्ही हा रोल उत्तम करू शकता किंवा हे पात्र साकारू शकता. तर आमच्या सगळ्यांच्या मनात भक्ती आहे, प्रचंड पॉझिटिव्हिटी या सेटवर आहे, प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि महाराजांवर प्रचंड श्रद्धा सगळ्यांची आहे. त्यामुळे मला वाटतं हीच तयारी अपेक्षित आहे या प्रकारच्या भूमिका करण्यासाठी आणि ती आमच्या सगळ्यांची आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता ही भूमिका करण्याआधीच्या रिसेंट काही भूमिका तुम्हाला जर माहिती असतील तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर मला खूप काही बदल करणं गरजेचं होतं, कारण ती जी एक इमेज प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये म्हणा मनामध्ये निर्माण झालेली असते ती पुसून टाकण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. हे एक मोठं माझ्यासाठी दिव्य असणार होतं, त्यासाठी मला काही प्रयत्न करावे लागणार होते. मग आता त्या लुकपासून असेल, मग त्या वागण्याबुळण्यापासून असेल किंवा एकंदरीत त्या कॅरेक्टरचे मॅनरिझम्स असतील, ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर वागणार आहे ते कसं वागणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार असेल, मुळात ते कॅरेक्टर डेव्हलप करणं असेल, तर या गोष्टीवर मला प्रचंड काम करणं गरजेचं होतं. आणि मी सुरुवातीपासूनच खूप साशंक होतो, खूप असा चाचपडत होतो आणि अजूनही चाचपडतो नाही असं नाही, पण असं म्हणेन की माझ्या लेखक आणि दिग्दर्शक या जोडगोळीमुळे म्हणा म्हणजे शिरीष लाटकर सर लिहित आहेत ही मालिका आणि माझा लाडका दिग्दर्शक रघुनंदन बर्वे रघुदादा मी म्हणतो त्याला, या दोघांमुळे हे पात्र मला सापडणं खूप सोपं होत गेलं. आणि माझे को ॲक्टर्स उमा तिच्याबरोबर सीन करताना खूप मजा येते आणि आमचे सीन खरंच खूप छान होतात. तर या सगळ्या गोष्टी पूरक असतात तुम्हाला एखादं पात्र सापडण्यासाठी, तर ते मला हळूहळू सापडत आहे किंवा खूप छान होत आहे. जे लोकांना आवडणार आहे भले मी आत्ताच आज पडतो ते हळूहळू मला सापडेल सुद्धा आणखी सापडत जाईल, पण एवढं मात्र म्हणेन की हे प्रेक्षकांसाठी खूप छान असणार आहे, प्रेक्षकांना खूप आवडणार आहे, प्रेक्षक नक्कीच आतुरतेने प्रत्येक एपिसोडची वाट बघणार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी डिरेक्टर ॲक्टर आहे,
प्रत्येक सीनच्या आधी आमचे जे डिरेक्टर आहेत अप्रतिम रघुनंदन बर्वे सर, ते ब्रीफ देत असतात. आमचे क्रिएटिव्ह आहेत बाळकृष्ण सर, त्यांनी महाराजांबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला काय काय सांगितलेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकं आम्हाला वाचायला सांगितलेली आहेत. अजून आम्ही सुरुवात केलेली नाही कारण तेवढा वेळ मिळालेला नाही, पण ऑफकोर्स ह्या सगळ्याची तयारी आहे. आणि जसं जसं रघुनंदन सर आम्हाला सांगत जात आहेत की हा सीन असा आहे किंवा यावेळी ही लीला झाली होती, त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो आहे. तर मला वाटतं हीच एक तयारी आहे. मानसिक तयारीच्या बाबतीत ह्या अटायरमध्ये विदाऊट चपला इतके तास उन्हात काम करायचं, याच्यासाठी तुम्ही इथूनसुद्धा प्रिपेअर्ड लागता. तर ती एक मानसिक तयारी माझी झालेली आहे, शारीरिक आणि मानसिक तयारी. त्यामुळे या सगळ्या तयारीनिशी आम्ही सज्ज झालोय आता. नाही खरंच उमाचं यासाठी कौतुकच केलं पाहिजे, कारण हे जे ऊन आता इथे दिसतंय आजूबाजूला, इथे अनवाणी चालणं हे खरंच खूप मोठं दिव्य आहे. मी माझ्या वयात चपला असतात पण अधेमध्ये मी असं जरी उमा तू धर माझी चप्पल घाल असं म्हणून तिच्या पायात घालायला त्या चपला जरी दिल्या तर मला उभं राहता येत नाही, मला पळावं लागतं दुसरीकडे जावं लागतं, इतकं ऊन भयंकर इकडे. बरं त्यात ती काट्याकोट्यातून पण चालली आहे, खूप तिने हाल अपेष्टा सहन केलं या भूमिकेसाठी असं मी म्हणेन. सो उमाचं कौतुक आणि त्या तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळणारच आहे नक्की. आता या भूमिकेसाठी जसं मी म्हणेन की चिमणाजी हे पात्र म्हणण्यापेक्षा महाराजांच्या वडिलांची ही भूमिका करतोय चिमणाजी. चिमणाजींबद्दल त्यांच्या चरित्रा महाराजांच्या चरित्रामध्ये म्हणा किंवा त्यांच्या जीवनगाथेमध्ये म्हणा किंवा जे काही त्यांचं अवेलेबल असेल त्यांच्याविषयीचं महाराजांबद्दलचं, त्या चिमणाजींच्या पात्राबद्दल फार काही चिमणाजींबद्दल फार काही लिहिलेलं नाही आहे. तर त्यामुळे होतं झालं असं मी असं ठरवलं की आपण स्क्रिप्टमध्ये हे चिमणाजी शोधत राहू. आणि जसं मी म्हणालो की फार जबाबदारीचं काम आहे आणि ते आम्ही जबाबदारीनेच पार पाडत आहोत, तर यासाठी मला खूप मदत होते आमच्या दिग्दर्शकांची रघुनंदन बर्वेंची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळकृष्णजी जे आमचे क्रिएटिव्ह आहेत आणि ते मुळात महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत, ज्यांच्या जे स्वतः रिसर्चसुद्धा करत आहेत किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ते सुद्धा इन्वॉल्व आहेत पूर्णपणे, तर ते सेटवर असतात. काही अडलं मी त्यांच्याशी जाऊन डिस्कस करतो की बाबा चिमणाजींबद्दल मला असा सीन असेल तर मला आता काय म्हणजे त्यांची नेमकी मनोवस्था काय आहे किंवा हे काय करतील कशामुळे असे वागतायत, जर असं काही अडलं तर मी त्यांच्याशी बोलू शकतो. मुळात सेटवरच हे सगळं अवेलेबल असल्यामुळे भले फार काही मला वाचायला मिळालं नसेल त्या तसात तेवढा अभ्यास करता आला नसेल, पण पात्र म्हणून जर तिकडे बघायचं असेल तर मी सीन वाईज जातोय आणि जे काही अवेलेबल रिसोर्सेस माझ्या आजूबाजूला आहेत अवतीभोवती आहेत त्यांच्या मदतीने हे पात्र मला रंगवता येत आहे. ऐतिहासिक पात्र केलेलं आहे पार्वतीबाई पेशवा, त्याच्यात माझा सेम कॉस्च्युम होता, त्यामुळे माझ्यासाठी हा कॉस्च्युम नवीन नाही आहे. पण ऑफकोर्स एवढ्या हिटमध्ये तरी माझी सुती साडी आहे त्यामुळे जरा ठीक आहे, पण एवढ्या हिटमध्ये हा कॉस्च्युम कॅरी करणं चपला नसणं ह्याचा थोडासा काय म्हणू त्याचा स्ट्रेस असतो. पण मला वाटतं की इतकं चांगलं काम आपण करतो आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी जात नाहीत, कामाचं समाधान नक्कीच आम्हाला आहे या सगळ्यापेक्षा जास्त. माझ्यासाठी या कॉस्च्युमबद्दल म्हणाल तर मला खूप छान वाटतं या कॉस्च्युममध्ये, कारण जे काही उन्हाच्या झळा आहेत किंवा जे काही इथे रणरणतं ऊन असेल त्यामध्ये हे फार सुसह्य आहे घालणं. बरं झालं मी म्हणेन की त्या काळी असे कपडे घातले जायचे त्यामुळे आम्हालाही घालावे लागतात आणि आम्हाला हे काम करताना त्रास होत नाही आहे. म्हणजे आता पाहू शकता मी धोतर नेसलंय आणि ही बाराबंदी आहे, पायात कोल्हापुरी चपला आहेत आणि फेटा आहे डोक्यावर. हा फार तर सुरुवातीला मला फेट्याचा फार त्रास होत होता कारण डोकं अगदी असं दुखायला लागायचं, पण नंतर जे आमचे फेटे बांधणार आहेत ते आता ते सुद्धा इतके सराव झाला त्यांचा की ते आता हळूहळू इतक्या छान पद्धतीने फेटे बांधतात की आता काय थोड्या वेळानंतर मला ते फेट्याचं भान राहत नाही की फेटा माझ्या डोक्यावर आहे की नाही. सो हे कपडे हे कॉस्च्युम मला आवडतात इथे घालून वावरणं आणि सो आता ते आम्हाला सवयीचं झालेलं आहे. मला 4 तास लागतो कारण ऑफकोर्स हा अख्खा हेअरडो आहे, अख्खी साडी आहे, ज्वेलरी आहे, मेकअप आहे, त्यामुळे मला 1 ते 4 तास लागतो. मला जवळपास 1.5 तास कधी कधी म्हणजे मध्ये मधल्या काळात तासभर पण लागत होता कारण सगळ्यांनाच सुरुवात आहे ना तर ते बारीक बारीक गोष्टी काही राहून जातात किंवा काही, तर त्यामुळे मला पण 1.25 तास गेला होता पण आता तो थोडा थोडा कमी होत चालला आहे, आता सध्या तरी 1.5 तास मला लागतोच. पडद्यामागच्या धमाल म्हणजे आमचं जे बाळ आहे ते इतकं गोड आहे, इतकं इनोसेंट आहे की त्याच्याबरोबरचा प्रत्येक सीन हा आमच्यासाठी स्पेशल असतो. माझ्या अंगावर उडी मार, आमच्यावर मस्ती कर, याच्यावर मस्ती कर, हे सगळे आमचे चाळे चालू असतात आणि त्यामुळे मला वाटतं धमाल ही येतेच कारण आरुष हा एक काय म्हणू फन पॅकेज आहे ते, त्यामुळे त्याच्यावर एक वेगळ्या ग्रहावरचा प्राणी आहे, या ग्रहावरचा नाही येतो. त्यामुळे धमाल तर आम्ही भरपूर करतो, ओएसला उभं असताना सुद्धा त्याचे जे हावभाव चालू असतात, त्याचे जे डोळे येतो काय करतो,
मजा येते काम करताना त्याच्याबरोबर. तो त्याची मस्ती इतकी अप्रतिम असते की ती त्या मस्तीच्या तुम्ही प्रेमात पडता. तो मध्येच येतो आणि मांजरासारखं काहीतरी धुडधुडधुड करतो आणि निघून जातो आणि लिटरली सीन चालू असताना सीन चालू असतो आणि आम्ही असे असतो की अरुष जा आम्हाला करू दे नका. म्हणजे ओएस जर चालू असेल इथे समजा आरुष आहे, हा हात म्हणजे आरुष आहे, आरुषचं तोंड माझ्याकडे आहे आणि मी असं आहे, तर मला तर असं कळतो तो काहीतरी वेगळा आणि माझा सिरियस सीन चालू आहे आणि नंतर मग काय आरुष शांत राहा मी तुला काय सांगितलंय सिरियस सीन चालू असताना शांत राहायचं नंतर आपण मस्ती करू. हा चालेल परत ऍक्शन म्हटलं की परत ते त्यामुळे तो काही थांबत नाही, चिडू शकत नाही, कोणीच चिडू शकत नाही त्याच्यावर. या मालिकेचे दोन निर्माते आहेत संजय झणकर आणि चिन्मय उदगीरकर. त्यापैकी चिन्मय बरोबर मी आधी स्क्रीन शेअर केलाय त्यामुळे ते एक मी ओळखते त्याला, आमचं बॉन्डिंग ते आहे. दरारा नसतो रादर मी म्हटलं तसं हे प्रोजेक्ट असं नाहीच आहे की इथे दराराने कुठचं काम होईल. सगळ्यांचं कोऑपरेशन, सगळ्यांची पॉझिटिव्हिटी एकत्र आहे म्हणूनच हे प्रोजेक्ट इतकं छान आहे आणि आता ते तुम्हाला सुद्धा लवकरच कळणार आहे. त्यामुळे दरारापेक्षा सगळे एकमेकाला छान समजून घेत आहेत. प्रोड्युसर, ऍक्टर्स सगळे एका पेजवर आहेत आणि आम्ही तसेच हे प्रोजेक्ट करतोय. दरारा म्हणाल तो आपल्या मनात असतो शेवटी धाक, आपण किती बाळगतो आणि काय. मुळात ते इतके आमच्याशी जेलब झालेले आहेत किंवा आमच्याशी इतके सहज वावरत असतात आमच्यासोबत, आमच्याशी छान बोलतात. वाटतच नाही की हे आमचे हे प्रोड्युसर आहेत आणि प्रोड्युसर आमच्याशी येऊन प्रोड्युसरच्या नात्याने बोलतात, तसं कधीच नाही. कधीही येऊन छान हसतमुखाने दोघंही भेटतात, आम्हाला ग्रीट करतात आणि खूप छान जसे आम्ही एकमेकांशी बोलू शकतो सहजपणे तितके सहजपणे आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो. त्यामुळे कसली काही मध्ये भिंत नाही प्रोड्युसर आणि कलाकार म्हणा किंवा प्रोड्युसर आणि इतर काही जो काही क्रू आहे त्यांच्यामध्ये मध्ये भिंतच नाही. आम्ही सहज त्यांना कधीही जाऊन भेटू शकतो, हवं ते बोलू शकतो त्यांच्याशी. ही एक आनंदाची गोष्ट आहे खरं तर. नमस्कार, आमची मालिका योग योगेश्वर जयशंकर येते तुमच्या भेटीला 30 मे पासून संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.